गोवा कर्नाटक राज्य के साथ ही कोल्हापुर शहर और उसके आसपास रात के दौरान घरों में सेन लगाने वाले एक अंतर्राज्यीय गिरोह का पर्दाफाश किया है। गिरफ्तार चोरों के नाम राजू तंगराज, भीमगोड़ा पाटिल और अमोल अलगाड़ी है। इनके पास से वाहन सहित 24,32,646 रुपए मूल्य का सोने चांदी बरामद किए गए हैं। पुलिस ने करवीर गांधीनगर गोकुल शिरगांव लक्ष्मीपुरी थाना क्षेत्र में 13 गांव में चोरी का पर्दाफाश करने में सफलता हासिल की है। कोल्हापुर पुलिस जिला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग ने आज अतिशय उत्तम अशी कामगिरी करून रात्रीच्या वेळेस घरफोडी करणारे एकूण 13 गुन्हे आज उघडकीस आणलेले आहेत। आंतरराज्य टोळी ही आहे, या का टोळीने गोवा राज्यामध्ये, कर्नाटक राज्यामध्ये आणि कोल्हापूरचं आपल्या ठिकाणी कोल्हापूर शहर आणि उपनगरांमध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यामध्ये या घरफोडी केलेल्या होत्या। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुद्देमाल चोरीला गेलेला होता। या गुन्ह्यातल्या 13 गुन्ह्यातला एकूण 46.5 तोळे सोनं, 1 किलो चांदी आणि एकूण सर्व बाकीचा मुद्देमाल असा गाड्या वगैरे पकडून आपण 24,32,646 रुपयाचा मुद्देमाल आत्ता आरोपींकडनं ताब्यात घेतलेला आहे। यासोबतच लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत एक चोरी झालेली होती आणि त्या चोरीमध्ये सुद्धा 11 तोळेचा मुद्देमाल चोरीला गेलेला होता, तोसुद्धा 100% पोलिसांनी रिकवर केलेला आहे। या गुन्ह्यातील जे आरोपी आहेत त्यांच्यावरती गोवा राज्यामध्ये, कर्नाटक राज्यामध्ये आणि आपल्याकडे असे 10 गुन्हे दाखल आहेत। आणि हे टोळीची जी मोडस ऑपरेंडी होती की काही ठिकाणी इथं लोकल एक आरोपी पकडून याच्या सोबतीने भाड्याने घरं घेऊन परिसरातील बंद घरं ही त्या रात्रीच्या वेळेस ओपन करून चोरी करण्याचा ह्यांचा सहभाग होता। अतिशय उत्तम कामगिरी केल्यामुळे संबंधित आपले अधिकारी अंमलदार यांना 25,000 रुपयाचं रिवॉर्ड घोषित करण्यात आलेला आहे।